तर मित्रांनो, तपस्या भूमीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम तुकडोजी महाराजांनी ज्या ठिकाणी निवास केला त्या ठिकाणाचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर गुंफा पाहणार आहोत. मित्रांनो, आपण आहोत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या निवासस्थानी. हेच ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं निवासस्थान. या ठिकाणी ते प्रत्यक्ष निवास करायचे. या निवासस्थानाच्या समोरच एक छोटा बगीचा तयार करण्यात आला आहे. तुकडोजी महाराज रामटेकनंतर नेरी या गावात आले आणि तिथून ते गोंधुळा या ठिकाणी आले. जेव्हा ते या ठिकाणी आले तेव्हा इथे घनदाट जंगल होते आणि हिंस्त्र श्वापदसुद्धा होती. त्यांच्या संगतीमध्येच तुकडोजी महाराजांनी ध्यानसाधना सुरू ठेवली. अवघ्या 14व्या वर्षी सांसारिक बंधनातून मुक्त झालेले तुकडोजी महाराज सर्वप्रथम रामटेकला आणि त्यानंतर या ताडोबा जंगलाच्या दिशेकडे ते निघाले आणि या ठिकाणी ते वास्तव्यास राहिले. तुकडोजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी ध्यान अवस्थेमध्ये दिसते. त्यांच्या कार्याला सलाम. आता आपण ती जागा पाहणार आहोत जिथे ते प्रत्यक्ष आराम करत होते. हीच ती जागा ज्या ठिकाणी तुकडोजी महाराज निवास करत होते, आराम करत होते. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत तपोभूमी. ज्या ठिकाणी ते तपस्या करत होते, साधना ज्या ठिकाणी ते करत होते, त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हीच ती जागा, यालाच गोंधुळा गुंफा असं म्हणतात. हेच आहे ते कुकडीचं बण. इथे कुकडी नावाची वनस्पती खूप जास्त प्रमाणात आहे आणि एकेकाळी ही वनस्पती इथे सभोवताल आणि घनदाट असल्यामुळे गुंफेसारखं रूप त्याला आलं होतं. प्रचंड अशा वेली वनस्पती आपल्याला दिसेल आणि हे ठिकाण अत्यंत आपल्याला आकर्षक असं दिसेल. आणि याच ठिकाणी तुकडोजी महाराजांनी स्वतःची काही वर्षाची तपस्या, जे काही काळ ते या ठिकाणी राहिले आहे, त्या काळाचं, त्या ठिकाणाचं आपण आता दर्शन करणार आहोत. आणि हे अगदी या मंदिराच्या शेजारीच आहे, मंदिराच्या एकदम पाठीमागे आहे. चला मित्रांनो, पाहूया की ते कोणत्या ठिकाणी बसत होते आणि स्वतःची ध्यानसाधना ते प्रतिदिन करत होते. तर हे आपण इथे वाचू शकता, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांना देवबाबा म्हणून संबोधलं जात होतं तेच या ठिकाणी तपसाधना करत होते. तर हे आहे तपसाधनेचं स्थळ. चला मित्रांनो, पाहूया. तर ही आहे कुकडी वनस्पती आणि या वनस्पती या ठिकाणी प्रचंड आढळतात. एकेकाळी हे घनदाट होतं, बरीचशी वनस्पती या ठिकाणी लागलेली होती आणि याच ठिकाणी तुकडोजी महाराज तप करत होते, साधना करत होते. आपण पाहू शकता तर देवबाबा म्हणून संबोधले जाणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी साधना करत होते, तप करत होते. तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं योगदान भारतासाठी खूप मोठं आहे. इंग्रजी राजवटीच्या टाचेखाली अस्तित्व गमावलेल्या माणसात चेतना निर्माण करण्याचे आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचे कार्य तुकडोजी महाराजांनी केले. देवभक्तीला देशभक्तीत परिवर्तित करण्याचे कार्यही तुकडोजी महाराजांनी केले. अशा या महापुरुषाला सलाम, त्यांच्या कार्याला सलाम. त्यांच्याबद्दल आणखी काही व्हिडिओज या चॅनलवरती आपल्याला पाहाव्यास मिळेल तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.